मला वाटतं विरोधकांनी केंद्र सरकारचं जे बजेट होतं त्याच्यातून काय नक्की महाराष्ट्राला मिळालं हे सांगणं गरजेचं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर आज आपण बघितलं तर शिक्षणाचं आज बजेट आउटले आपण बघितलं असेल सकाळी शिक्षणावर जास्ती आपण भर दिलेला आहे. तसंच आत्ताचं जे महानगरपालिकेचं बजेट आहे एका प्रगतिशील संवेदनशील राज्याच्या राजधानीचं बजेट आपल्याला कळतं ह्याच्यात. ह्याच्यात महिलांसाठी काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ग्रीन फायनान्सची आपण गोष्ट केलेली आहे, पर्यावरणासाठी आहे, एकंदरच मुंबईच्या प्रगतीसाठी आपण ह्याच्यात जे बजेटमध्ये जर बघितलं तर ते महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कळत आहेत. पुढे चला मुंबई हाच नारा घेऊन मला वाटतं तर पुढे जाणं गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा मुख्यमंत्री मुंबईचे असल्यामुळे आपण बघितलं असेल मुंबईसाठी जे काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत ते ह्या बजेटमधून रिफ्लेक्ट होत आहेत. मुंबईचा विकास म्हणजे शाश्वत विकास करणारं हे बजेट आहे आणि अर्थात सगळेच मुंबईचे पैलू ह्या बजेटमध्ये घेतलेले आहेत. मला वाटतं जे एक नैराश्य जे देशामध्ये आपल्याला केंद्र सरकारच्या बजेटमधून कळत आहे तसं तरी हे बजेट नाही आहे. हे बजेट प्रत्येक व्यक्तीचा आवाज ऐकून ज्या मुंबईच्या गरजा आहेत त्या लक्षात ठेवून मला वाटतं हे बजेट आज सादर केलेलं दिसत आहे. मला वाटतं ह्याच्यात आपण एक बघणं गरजेचं आहे की एक सगळ्यात मोठी सकाळी मी जे ट्वीट्स बघत होतो BMC चे त्याच्यात कळलेलं आहे की 26,000 विद्यार्थी वाढलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला एक हे असतं की अरे संख्या घटत चालली यावर्षी वाढलेली संख्या आहे. दुसरं म्हणजे CBSE असेल, ICSE असेल, आता IGCSE आणि IB ह्या ज्या काही आपण मोफत शिक्षणासाठी आपण बोर्ड जाणत आहोत आपल्या शाळेंमध्ये त्याच्यात देखील खूप उत्सुकता आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. शिक्षणाचं बजेट असं असतं की प्रत्येक वर्षी आपण ठराविक शाळा काही रेनोव्हेशनसाठी घेतो, काही पूर्ण रिबिल्डिंगसाठी घेतो आणि काही काही ठिकाणी काही डागडुजीचं असतं. जसा जसा फंड वापरला जाईल तसा तसा तो अधिक वाढवला जाईल. मला वाटतं चांगल्या विजनरी गोष्टींवर टीका होणं हे काही विरोधी पक्षांकडून साहजिक आहे कारण ती विजन त्यांच्याकडे नाही. पण मुंबईसाठी आपण गेले 20-25 वर्ष जे आपण बघत आहात नवीन नवीन गोष्टी जे करत आहोत. आम्ही DPC तून जो बजेट दिलं असेल किंवा आता महापालिकेचं डिसॅलिनेशनचा हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे 2-3 गोष्टींसाठी. एक म्हणजे गारगाई पिंजळचा प्रोजेक्ट आपण जो आता रद्द करण्यात आलेला आहे त्याच्यातून जेवढा खर्च झाला असता साधारण 25-30 हजार कोटी झाला असता पाणी तेवढंच आलं असतं जेवढं आपण डिसॅलिनेशनमधून आणतं. पण त्याच्यात जंगल 4.5 लाख झाडाची कत्तल झाली असती, इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्ससाठी अजून एक 15-20 वर्ष लागली असती आणि हे पाणी 15-20 वर्षानंतर तेवढंच जे पाणी येणार होतं ते मला वाटतं ह्या 1,012 कोटीमध्ये तेवढ्यापेक्षा जास्ती पाणी येऊ शकतं आणि आपल्या मुंबईच्या जवळून येणार. म्हणजे आपल्याला कमी वेळेत कमी किमतीत जंगल वाचवून डिसॅलिनेशनमधून पाणी येणार आहे. जे जगभरात चांगलं असेल ते मुंबईत आणण्याचा प्रयत्न असतो आणि त्याच्यावर विरोधी पक्ष हे टीका करणारच हे आम्ही पकडूनच चालतो. मला वाटतं एक आहे की आपण बघत असाल की विश्वास लोकांचा ठामपणे महाविकास आघाडी सरकारवर आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंवर, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांवर आहे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांवर आहे. हे असताना अर्थात विरोधी पक्षांची जी काही फ्रस्ट्रेशन आहे ते वाढत चाललेले रोज आपण बघताय की आरोपांची पातळी असेल किंवा जे काही त्यांचं बोलणं चालतं आपल्या माध्यमातून आम्ही कधीतरी बघतो तेव्हा त्यांचं कळत असतं. फ्रस्ट्रेशन त्यांच्या आता चेहऱ्यावर कळायला लागलेलं आहे. लोकांचा विश्वास ठामपणे महाविकास आघाडी सरकारवर आहे आणि हे काम आम्ही पुढे नेत राहू, चांगलं महाराष्ट्रासाठी करत राहू आणि हे पॅटर्न देशभरात आपल्याला दिसेल.